ते आपले चिकन तो वडवलीशी गेले. वडवली रायटिंग आहे. वडवली नाही काढगा. उत्कृष्ट गोलंदाजीचा मारा, धावसंख्येवर रोख लावण्यामध्ये नक्कीच यश प्राप्त झालं होतं राकेश सिरसाट या अनुभवी गोलंदाजाला, ज्याने या 7 धावा खर्च करत 2 गडी बाद केले. तर नक्कीच भरपूर सामनावीर पुरस्कार देऊन त्याचा गौरव केला जाईल. उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमने आमनेपाड्याचे सन्माननीय महेंद्र केणे साहेबांच्या शुभ हस्ते ट्रॉफी सामनावीराची दिली जाते राकेश सिरसाट या गोलंदाजाला, उत्कृष्ट खेळाडूला. त्यानंतर सन्माननीय जनार्दन मागे साहेब उपस्थित आहेत, उद्योजक वाशेरे आपल्या शुभ हस्ते कॅप परिधान करायची आहे. त्यानंतर माजी सरपंच ग्रुप ग्रामपंचायत सांगे नांदकर सन्माननीय दशरथ मोगरे साहेब यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिलं जाते राकेश या खेळाडूला, सामनावीर खेळाडूला. त्यानंतर सन्माननीय रवी जोशी उद्योगपती आमणे यांच्या शुभ हस्ते पुढील गिफ्ट हॅम्पर. त्यानंतर सन्माननीय पंडित दिगाडकर व्यासपीठावर उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते हॅपी फीज आणि या गिफ्ट हॅम्पर देऊन गौरव कौतुक केला जातोय राकेश शिरसाट या सामनावीर खेळाडूचा. हार्दिक अभिनंदन राकेश सिरसाट आणि या पुढील सामन्यासाठी तुला आणि तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा. बोलूया आपण मैदानाच्या आतमध्ये. जगन स्पोर्ट्स सीताडे विरुद्ध जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे अशी ही लढाई असेल. एक चांगलं युद्ध रंगण्याची पूर्णपणे शक्यता. पहिला चेंडू अक्षय सूर्यकर याचा राईट आर्म होत विकेट ना. हो, सुंदर फटका गॅप शोधले. क्षेत्ररक्षक आहे एक्स्ट्रा कव्हरवर विशाल परटोले कॅप्टन ऑफ दी जेपी स्पोर्ट्स इताडे. एक धाव इथे पूर्ण केली जाते. हा सामना सुद्धा तितकाच रोचक असेल. दोन्ही संघाचा जर विचार केला तर नक्कीच चांगले चांगले खेळाडू दोन्ही संघामध्ये समाविष्ट आहेत. यानंतरचा होणारा सामना असेल आदित्य स्पोर्ट्स पडगा विरुद्ध या सामन्यातील विजय संघ. तर पडगे संघाच्या संघनायकाला विनंती असेल आपण कुठेही जाऊ नका. हो, यावेळेस मात्र खोलवर टप्प्याचा चेंडू आणि पंचांचं बोट आकाशाकडे. पायचित बाद होते फलंदाज. कात्रीत पकडलं जाते, चिमट्यात पकडलं जाते, खिंडीत पकडलं जाते. मोठा धक्का भावाळे संघाला. यस डीजे आपण थांबायचंय. धनेश इलेव्हन कुक्से संघाचा कर्णधार, विनंती असेल आपण आयोजकांशी संपर्क करा. धनेश इलेव्हन कुक्से संघाचा खेळाडू कर्णधार, विनंती असेल आपण त्वरित आयोजकांशी संपर्क करा. धनेश इलेव्हन कुक्से संघ आपला सामना नक्कीच खेळवण्यात येईल, विनंती असेल आपण त्वरित संपर्क करा आयोजकांशी. अक्षय सुरेकर ब्रेक थ्रू प्राप्त करून देतोय आपल्या संघासाठी. एक मौल्यवान प्राइसलेस विकेट नक्कीच तंबूकडे वळताना आपण पाहिला. पुन्हा एकदा खोलवर टप्प्याचा चेंडू होता. सरळ बॅटन ड्राईव्ह केलं जाते. मिड ऑफ वर खूपच खराब क्षेत्ररक्षण, धाव पूर्ण केली जाते. साईनाथ पाटील त्या दिशेने तैनात होता. एक फ्रंटलाईन गोलंदाज आहे आणि सुरुवात ही अतिशय सुंदर अक्षयाच्या माध्यमातून नियमितपणे पाहायला मिळते जगन स्पोर्ट्स सीताडे संघासाठी. मोठ्या संख्येने पाठीराखे सुद्धा इथे पोहोचले आहेत जगन स्पोर्ट्स सीताडे संघासाठी. 2 धावा धाव फळकावर. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय योगेश. जोगिंदर बाद होऊन तंबूकडे वळला मागील सामन्यामधील सामनावीर खेळाडू हिरो. हो, उचलण्याचा प्रयत्न अनंत आखेने, एक डेंजरस खेळाडू. आणि इथे मात्र चेंडू निघून जातो यष्टीरक्षकाच्या हातामध्ये निर्धावाच्या रूपाने. सुंदर गोलंदाजी, अगदी ठिचून मारा केला जातोय. योग्य टप्पा आणि योग्य दिशा इथे मेंटेन करताना पाहतोय आपण अक्षय सुरेकर याला. संघाची धावसंख्या 2 धावा 1 गडी बाद.
मागील सामन्यातील हिरो झिरो होताना आपण पाहिलं जोगेंदर याला, त्यानंतर जबाबदारी ही मात्र अनंत केने आणि योगेश या खेळाडूवर असेल. तिसऱ्या क्रमांकावर योगेश फलंदाज आलेला आहे मैदानाच्या आतमध्ये. टॉपेज आहे, पहिले क्षेत्ररक्षक डाऊन दी बॉल आणि अप्रतिम झेल. अजून एक धक्का, बिग मॅन गॉन, मोठा मासा गळा लागतोय. अनंत केने बॅक टू द पवेलियन. अभिषेक पाटील फाईन लेग कडे या तैनात होता. अतिशय सुंदर झेल, समांतर हातांची जोडी आणि या अनंत केने याचा विकेट किती महत्वाचा होता हे जगन स्पोर्ट्स सिताडे संघाच्या खेळाडूंना नक्कीच ठाव होतं. मोठा मासा गळायला लागतोय. आता मात्र मोकळा श्वास घेतला असेल, सुटकेचा निश्वास सिताडे संघाच्या गोलंदाजाने आणि या कर्णधाराने सुद्धा घेतला असेल, कारण एक धोकादायक फलंदाज तंबूकडे वळतोय. दोन गडी बाद झालेला आहे. शेवटचा चेंडू असेल अक्षय याची अप्रतिम गोलंदाजी, नेत्रदीपक कामगिरी. हो, यावेळेस अखोर टप्प्याचा कमी गतीचा चेंडू, कमी उंचीचा चेंडू खाली राहतोय आणि या यष्टीरक्षक श्रीकांत मगर याच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. कुठल्या प्रकारची चूक यष्टीरक्षक सुद्धा करत नाही आणि अशा प्रकारे पावरप्लेच्या षटकाची सुरुवात. पॉवरफुल गोलंदाजी, फक्त आणि फक्त दोन धावा खर्च करतोय आणि दोन महत्वाचे घडी इथे बाद करण्यात आले. बॅकफुटवर पाहतोय आपण जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाला. जीत और हार आपकी सोच पर निर्भर करती है, अगर आप मान लो तो हारे और ठान लो तो जीते. या गोष्टी नक्कीच आपल्या विचारसरणीवर खूपच अवलंबून असतात. दरम्यान इताडे गावचे विद्यमान सदस्य ग्रुप ग्रामपंचायत सावध इताडे सन्माननीय यशवंत कातुक पाटील यांचं शुभागमन झालेलं आहे. आयोजकांच्या वतीने आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सरपंच चषक 2019 या भव्य दिव्य क्रिकेट सोहळ्यामध्ये संध्याकाळचं सत्र म्हटलं की या क्रिकेटच्या दृष्टिकोनातून खूपच मनोरंजनदायक सत्र म्हणून या सत्राकडे पाहिलं जातं. दैवत वळेकर या गोलंदाजाच्या खांद्यावर जबाबदारी असेल. धुरा सोपवण्यात आलेली आहे. एकाच इन्न गोलंदाजी होते या क्रिकेट ग्राउंडवर या स्पर्धेमध्ये. समालोचन कक्षाच्या इन्न आमच्यापासून दूर जाताना दैवत वळेकर स्ट्राइक वर फलंदाज आहे. या सुराज हो आकुटप्याचा चेंडू, घनागती प्रहार, बेमिसाल टायमिंग, बुलंद पॉवर, बाहुबली षटकार. सर्व काही संपून गेलंय असं जेव्हा वाटतं तेव्हा तीच खरी वेळ असते काहीतरी करून दाखवण्याची आणि ते करून दाखवलं जाते सूरजच्या माध्यमातून. सूरज एक डेंजरस फलंदाज आहे आणि नक्की सूरज म्हणजे आशेची किरण असेल जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघासाठी. खूपच टच मध्ये असलेला, खूपच फॉर्म मध्ये असलेला खेळाडू आहे ज्याच्या बॅट मधून दैवत वेळकर सारख्या गोलंदाजी दैवत वेळकर सारख्या गोलंदाजावर मात्र हल्ला चढवताना आपण त्याला पाहतोय. पहिला चेंडू होता दैवत याचा. संघाची धावसंख्या मात्र पुढे सरकते 8 धावा. मध्यम वेगवान गतीचा गोलंदाज पुन्हा एकदा राईट आर्म राऊंड राईट आर्म ओव्हर द विकेट न. यावेळेस थोडासा गुडलँड स्पॉट्सच्या पुढे चेंडू टाकला होता. शॉर्ट आर्म पुल केलं जाते, चांगलं क्षेत्ररक्षण आणि दोन धावा येते पूर्ण. व्हॉट अ ग्रेट रनिंग बिटवीन द विकेट. सुंदर धाव गती नाही तर हरणागती, सश्चाचा वेग, हरण्याचा वेग, चित्त्याची चपलाही पाहायला मिळते. दोन धावा येथे अंकित केल्या जाते. वारंवार सूरज या फलंदाजकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न. क्षमता आहे सूरजकडे मोठे फटके खेळण्याची. पिच हिटिंग खेळाडू आहे, हार्ड हिटर आहे जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाचा. फुलटॉस चेंडू, स्विच हिट करण्याचा प्रयत्न, चेंडू नीटसा बॅटवर येत नाहीये. इथे धाव पूर्ण केली जाते, सिंगल प्राप्त केली जाते. जर हाच फटका जर सरळ बॅटने खेळला असता तर कदाचित यापेक्षा अधिक धावा जमवता आल्या असत्या, परंतु आधीच पणामध्ये निश्चय केला होता रिव्हर्स अटेम्पचा, स्विच हिटचा. वेगवान गतीचा दैवत याचा चेंडू, टाइम करता आलं नाही.
एक धाव इथे अंकित केली जाते. तीन चेंडू आतापर्यंत फेकलेले आहेत. एकूण 9 धावा खर्च करतोय. संघाची धावसंख्या पुढे सरकते 11. या धावसंख्येवर 2 गडी बाद झालेले आहेत. प्रत्येकी 3 षटकांचा सामना आपण पाहतोय. दुसरा षटक मार्गस्थ षटक क्रमांक 2. डावखुरी आताचा फलंदाज आहे योगेश. योगेश स्ट्राइकवर. योगेश साठी ऑनसाइड कडे प्रोटेक्शन. लॉन्ग लेग डीप स्क्वेअर लेग मिड विकेट डीप फॉरवर्ड मिड विकेट लॉन्ग ऑन. हो यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू अतिशय सुरेख फटका आहे. क्षेत्ररक्षक त्या दिशेने खराब क्षेत्ररक्षण. निघून जातोय चेंडू सीमरेषेच्या पलीकडे. 4 धावा. दैवत याचा आज काहीतरी बिनसला असं आपण म्हणू शकतो. वारंवार आखूड टप्प्याचे चेंडू हातालतोय आणि आखूड टप्प्याचे चेंडू म्हणजेच कमजोर चेंडू त्यांना संबोधलं जातं. त्या चेंडूंची वाट पाहिली जाते या फलंदाजाच्या माध्यमातून. टाईम त्या चेंडूवर नक्की चांगल्या पद्धतीने राखता येतो. यावेळेस पुढे ठेवलाय चांगला चेंडू. गुड लाईन स्पॉटवर टाकलेला चेंडू वेगवान गतीचा. मिड विकेटकडे चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न असेल. वा सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत. थोडीशी खर्ची गोलंदाजी दैवत याची हिताडे संघाच्या दृष्टिकोनातून. आतापर्यंत 5 चेंडू मागे जर पाहिलं तर 15 धावा खर्च करतोय. एकूण धाव संख्या 17 धावा. 2 गडी बाद. जर आयुष्यात आपल्याला खूप संघर्ष करावा लागत असेल तर स्वतःला नशीबवान समजा. कारण देव संघर्ष करण्याची संधी त्यालाच देतो ज्यामध्ये क्षमता असते. हो पायांवर चेंडू जाऊन अदलतोय. अपील होती परंतु पंचांचा चांगला डिसिजन. ऑब्स्टिकला चेंडू सोडून जात होता. यस षटक समाप्तीचा इशारा. शेवटच्या चेंडूवर लेगबायच्या रूपाने धाव येते. 2 षटकांची समाप्ती आणि संघाची धावसंख्या प्रथम फलंदाजी करताना जय बजरंग स्पोर्ट्स भावाळी संघ 18 धावा 2 गडी बाद. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा हा निर्णय भावाळे संघाच्या कर्णधाराचा. पहिल्या षटकाचा जर विचार केला तर तो निर्णय नक्कीच चुकीचा ठरला होता. परंतु दुसऱ्या षटकामागे जमवलेला 16 धावा त्या निर्णयावर मात्र उतरवताना दिसतोय जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाला. पाणी घेऊन जायचंय. क्रिकेटची खमंग मेजवानी. क्रिकेटचा थरार. क्रिकेटचा सोहळा. क्रिकेटचा महोत्सव. क्रिकेटचा रणसंग्राम. क्रिकेटची रणधुमाली. क्रिकेटचा महासंग्राम. क्रिकेटचं तुंबल युद्ध. क्रिकेटचं घनघोर युद्ध अर्थात सरपंच चषक 2019 आयोजक जय सावरदेव क्रिकेट क्लब किरवली. अतिशय सुंदर स्पर्धा. मान सन्मानाची स्पर्धा. भिवंडीची शान किरवलीचा सन्मान. आणि याच क्रिकेट ग्राउंडवर आपण अजून एक स्पर्धा पाहिलेली आहे याआधी. स्वर्गीय आत्मनाम गुडवी चषक आयोजक भावेश स्पोर्ट्स किरवली. ती सुद्धा तितकीच भव्य दिव्य स्पर्धा. त्यानंतर हंगामाच्या शेवटी आपण ही स्पर्धा पाहतोय. क्वचितच स्पर्धा या वर्षाच्या शिल्लक आहेत. या हंगामाच्या शिल्लक आहेत. त्यामधील ही एक स्पर्धा असेल. आणि नक्कीच शेवटी शेवटी या मान पटकावण्याचा प्रयत्न प्रत्येक खेळाडूचा आणि संघांचा निश्चितपणे असेल. यापुढील होणारा सामना असेल आदित्य स्पोर्ट्स पडगा विरुद्ध या सामन्यातील विजय संघ. हो यावेळेस मात्र फुल टॉस चेंडू ऑब्स्टिकच्या बाहेर स्फेअर होता. परंतु बॅट फिरवली त्या चेंडूवर आणि बॅटला ब्रश होऊन चेंडू जातोय थर्ड मॅन रिझन कडे. कदाचित नक्की सोडला असता तर हा चेंडू वाईट सुद्धा झाला असता. परंतु क्रिकेटमध्ये जर तरला जागा नाहीये. जे झालं ते झालं. जे होईल ते बघितलं जाईल. परंतु इथे मात्र खराब चेंडूवर बॅट फिरवली जाते. पूर्वअनुमान खूपच चुकीचा फलंदाज योगेशाचा. योगेशाने आतापर्यंत जर बघितलं तर 5 चेंडूचा सामना केला आणि एकूण 8 धावा त्याच्या बॅटमधून. विशाल याच्या हातामध्ये चेंडू आहे. शेवटचं षटक हातालतोय. स्लॉक षटक. हानामारीचं षटक. डेथ ओव्हर ज्याला म्हटली जाते. आणि जास्तीत जास्त धावा जोडण्याचा प्रयत्न असेल भावळे संघाच्या फलंदाजांचा. कोलवा टप्प्याचा चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने स्वीप केला. क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे. तितकं चांगलं क्षेत्ररक्षण आणि एकाच ऍक्शन मध्ये केलेली फेकी. धावचीची शक्यता. यस इट इज आउट. फलंदाज बाद होतोय. मोठा धक्का. सूरज हॅज गॉन. Yeah.
सुंदर सुंदर क्षेत्ररक्षण आणि तितक्याच तातडीनं रिटर्न केलेला चेंडू साहिल याच्या माध्यमातून डीप स्वेपर डीप स्वेरले कडे होता क्षेत्ररक्षक. चांगलं कार्य. पुन्हा एकदा लेग स्टिक वर आणि मिडल स्टंप वर जाणारा चेंडू होता फाइनल कडे वळतोय आणि आउटफील्ड खराब त्या दिशेने वेगवान गतीने चेंडू ट्रॅव्हल होतोय सीमारेषा पलीकडे. चार धावा. नशिबाचा चौकार येतोय. चौकार येणं गरजेचं आहे. कशा पद्धतीने आलाय हे महत्वाचं नाहीये. नशीब बलोत्तर नशिबाचा चौकार फॉर्च्यून चौकार. संघाची धावसंख्या पुढे सरकते 24 रन 24 धावा. हो पुन्हा एकदा रॉंग वेनं चुकीच्या दिशेने केलेला चेंडू हातातून निसटतोय स्किड होतोय दिशाहीन चेंडू नियंत्रण गमावलं. संतुलित गोलंदाजी अतिशय महत्वाची असते. ज्या प्रकारे या संगीताला सूर ताल वाद्य यांची नक्कीच गरज असते तशा प्रकारे या गोलंदाजाला सुद्धा नियंत्रणाची गरज असते. एक चांगली दिशा आणि एक चांगला टप्पा मेंटेन करण्याची आवश्यकता असते. विशाल पुन्हा एकदा राईट ओव्हर द विकेटनं. हो यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू ऑन साईड कडे खेचण्याचा प्रयत्न. कदाचित जर चेंडू ऑफ साईड कडे खेळला असता फलंदाज तर निश्चितपणे काही अधिक धावा मिळाल्या असत्या. परंतु ऑन साईड कडे खेळण्याचा प्रयत्न फलंदाजा खेचण्याचा प्रयत्न ऑफ स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडू होता. संघाची धावसंख्या 1 ने पुढे सरकते 26 धावा. अजून 2 चेंडू शिल्लक आहेत शेवटच्या षटकामधील. विदेश आणि योगेश ही जोडी खेळपट्टीवर. डावखुऱ्या हाताचा फलंदाज योगेश आणि डावखुऱ्या हाताच्या फलंदाजासाठी हवेचा प्रवाह सुद्धा त्या दिशेने आहे ज्या दिशेने ऑनसाईड कडे अर्थात सोबॅक फटके फलंदाज खेळू शकतो. हो उचलण्याचा प्रयत्न अपील परंतु ऑबस्टिकला सोडून चेंडू चाललाय असं पंचांच्या माध्यमातून डिसिजन. परंतु धावची तिथे बाद होतोय. पुढे 8 मागे 2 फलंदाज बाद. आगे खाई पीछे कुवा असं म्हटलं जातं आणि तशाच प्रकारचं दृश्य पायचीत जरी वाचला असा असला फलंदाज तरी धावचीच्या रूपाने मात्र बाद होतोय. योगेश याला परतावं लागलं तंबूकडे. नवीन खेळाडू येतोय नवनाथ. स्ट्राईकवर असेल विदेश. आपटी दिली आहे अतिशय स्वेक स्क्वेअर ऑफ द विकेट पॉइंटच्या बाहेर स्वीपर कव्हरच्या वरून चेंडू सीमा पार जातोय. अफलातून षटकार A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. तीन षटकांची समाप्ती. विशाल याने 14 धावा खर्च केल्या. एकूण धावसंख्या धावफळकावर 4 गडी बाद 32 धावा आणि 33 धावांचा आव्हान अर्थात 11 ची सरासरी असेल विजयासाठी जगन स्पोर्ट्स अर्थात JP स्पोर्ट्स इताडे संघाला.
चला सामना लवकरात लवकर सुरू करायचा आहे. अजून एक सामना आपल्याला खेळवायचा आहे. यानंतर आदित्य स्पोर्ट्स पडगा विरुद्ध या सामन्यातील विजय संघ तिसऱ्या फेरीतील सामना असेल. दरम्यान सन्माननीय रोहिदास पजागे या साहेबांचं शुभ आगमन होत आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन नसताना पण व्हायचं आहे. हार्दिक हार्दिक स्वागत. 33 धावांचं आव्हान, 11 सरासरी असेल. सलामीची जोडी मैदानात त्वरित पाठवायची आहे. जगन स्पोर्ट्स सिताडे संघाच्या संघनायकाला विनंती असेल. सुंदर फलंदाजी राहिली या विदेश याची. विदेश याने या 3 चेंडूंचा सामना केला, तब्बल 11 धावा. त्यानंतर सूरज याने सुद्धा चांगला मारा केला. सूरजाच्या बॅटमधून 10 धावा. अशा प्रकारचा खेळ जय बजरंग स्पोर्ट्स भावाडे संघाच्या फलंदाजीमध्ये राहिला. आता मात्र गोलंदाजांनी कमाल करणं गरजेचं आहे विजयासाठी. प्रत्येक गोलंदाजाला नक्कीच सरासरीचा जर विचार केला तर 11 धावा असतील आपल्या संघाला वाचवण्यासाठी, डिफेन्स करण्यासाठी. परंतु तेच नक्कीच आव्हान असेल फलंदाजांसमोर. प्रत्येक षटकामागे 11 धावा जोडाव्या लागतील विजयासाठी. सलामीची जोडी मैदानामध्ये प्रवेश करताना, दाखल होताना नवनाथ आणि विशाल परटोले. कोणतेही कार्य अडथळ्या वाचून पार पाडत नाही, परंतु शेवटपर्यंत जो प्रयत्न करत राहील तो नक्कीच यशस्वी होईल. शेवटपर्यंत लढणं, प्रयत्न करणं गरजेचं आहे. परंतु खेळाडूंसाठी नक्कीच चांगलीच कसोटी असेल, चांगली चाचणी असेल, चांगली परीक्षा असेल. अनंत केनेया यांच्या हातामध्ये चेंडू. चेंडूने सुरुवात करेल स्ट्राईकवर विशाल. पॉवर प्लेचं षटक आहे. 2 शतरक्षक आउटफील्डमध्ये. लॉंग ऑन आणि वाईडिश लॉंग ऑन अर्थात काव कॉर्नर. हरिवास हो आवश्यकता होती का असा नक्कीच प्रश्न निर्माण झाला असेल प्रेक्षकांच्या मनामध्ये सुद्धा. सुरुवातीपासूनच इम्प्रोवायझिंग फटके खेळणं नक्कीच एक चुकीच्या फटक्याची निवड म्हणावी लागेल. कारण लिमिटेड ओव्हरचा खेळ आहे. प्रत्येक चेंडूवर धावा जमवणं गरजेचं आहे. निर्धाव चेंडू हा प्रेशर क्रिएट करणारा असेल. यस, तर अनंत केने याचा आत्मविश्वास आता मात्र वाढलेला असेल. सातव्या नक्कीच आसमानाला स्पर्श करणार असेल. पुन्हा एकदा अनंत केने टू विशाल. हो, यावेळेस ऑफ स्टंपला शफल करून खेळण्याचा प्रयत्न. शरीरावर चेंडू जाऊन आदळतोय. धाव पूर्ण केली जाते लेग बाय चरपाणे. नियम क्रमांक 23 चा इथे नक्कीच अंमलात आणताना पंच उमेश केने. सुंदर गोलंदाजी, अगदी ऑप्स्टिकच्या थोडासा बाहेर चेंडूचा मारा अनंत केने याच्या माध्यमातून. चांगलं क्रिकेट या दोन्ही संघांच्या माध्यमातून पाहायला मिळेल. हाय व्होल्टेज ड्रामा होण्याची पूर्णपणे शक्यता. कट टू कट, नेट टू नेट फाईट या दोन्ही संघाच्या माध्यमातून प्रेक्षकांना समोर नक्कीच ठेवली जाईल. हो, यावेळेस सरळ बॅटनं उचलण्याचा प्रयत्न आणि धाव पूर्ण केली जाते. सुंदर गोलंदाजी, फलंदाजांना पूर्णपणे डांबून ठेवले, बेड्या ठोकल्या जात आहेत. अशाच प्रकारच्या गोलंदाजीची आवश्यकता जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाला. संघाची धाव संख्या 2 या आकड्यावर जाऊन पोहोचते. ज्या पद्धतीने अक्षय याने गोलंदाजी केली होती, 2 गडी बाद करत 2 धावा खर्च केल्या होत्या, तशाच प्रकारे या अनंत केने याला सुद्धा गोलंदाजी हाताळणं खूपच गरजेचं. फुलटॉस चेंडू आकाशामध्ये ताळण्याचा प्रयत्न हवेमध्ये आहे आणि क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतोय. पहिला धक्का इताडे संघाला. विशाल परटोले याच्या रूपाने पहिला धक्का बसतोय. पहिला गडी बाद होतोय जेपी स्पोर्ट्स इताडे संघाचा. सलामी जोडीने पूर्णपणे निराश केलं पाठीराख्यांना, तसेच कर्णधाराला. कारण आतापर्यंत 4 चेंडूचा सामना केलाय. 2 धावा खर्च के 2 धावा इथे जमवलेल्या आहेत. 2 धावा खर्च करतोय अनंत केने. सुंदर गोलंदाजी, ग्रेट पीस ऑफ द बॉलिंग, मार्वलस पीस ऑफ द बॉलिंग फ्रॉम अनंत केने. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय. दैवत वडेकर, डेंजरस प्लेअर ऑफ द जेपी स्पोर्ट्स इताडे. खूप अपेक्षा असतील दैवतकडून. नवनाथ याला सुद्धा साथ द्यावी लागेल. हो, स्लोवर 1 चा चेंडू
आणि कई पे निगाय कई पे निशाणा नजर हटी दुर्घटना घटी या आणि प्रत्येक निर्धाव चेंडू हा दुर्घटनेप्रमाणेच असेल कारण लिमिटेड स्कोरचा खेळ आहे. विकेट्स घेणं आणि निर्धाव चेंडू हे समसमान समजले जातील. प्रेशर क्रिएट होताना जगन स्पोर्ट्स इताडे संघाच्या फलंदाजीमध्ये 33 धावांच्या आव्हानाचा पाठला करताना पहिलं षटक मार्गस्थ असताना 2 धाव धावफडकावर शेवटचा चेंडू हो सुंदर फटका स्क्वेअर ऑफ द विकेट स्क्वेअर कट चेंडू सीमारेषेच्या बाहेर जातोय. पॉइंट सीमारेषा फोडली जाते 4 धावा. क्षेत्ररक्षण सजवून घ्या. जयबजरंग स्पोर्ट्स भावाडे संघाच्या खेळाडूंना विनंती असेल. पहिल्या षटकाची समाप्ती झालेली आहे. 6 धावा धावफडकावर 11 सरासरी असताना मात्र नक्कीच 6 धावा इथे खर्च करतोय अनंत केने. चांगली गोलंदाजी. आता मात्र आवश्यक रनरेट आस्किंग रनरेट वाढलेला असेल. विजयासाठी अजूनही 27 धावांची गरज अर्थात 13.50 ही सरासरी असेल जगन स्पोर्ट्स इताडे संघासाठी. दैवत वळकर खेळाडूकडे या अपाट क्षमता आहे गुणवत्ता आहे आणि खूप नक्कीच टॅलेंटेड खेळाडू आहे ज्याकडून अपेक्षासुद्धा तितक्याच असतील. अमन स्पोर्ट्स या संघामार्फत ओपन क्रिकेटमध्ये तो खेळत असतो तर शहरी आणि या ग्रामीण क्रिकेटचा चांगला अनुभव आणि कित्येक सामने त्याने या नक्कीच अशा परिस्थितीतून आणलेले आहेत खेचलेले आहेत. गोलंदाजी स्थानावर आपण सूरज याला पाहतोय. सूरज सुद्धा तितकाच टॅलेंटेड खेळाडू. चांगला कॉन्टेस्ट असेल चांगला संघर्ष असेल. पहिला चेंडू सूरजाचा राईट मोर द विकेट ना दैवतसाठी दूर ठेवलाय आणि या स्वेअर मारा वाईटचा इशारा. अतिरिक्त चेंडूंपासून नक्कीच रोखावं लागेल अतिरिक्त चेंडूंना. संकट हे नेहमी आपल्यामधील शक्ती आणि ताकद पाहण्यासाठी येत असतात तर शक्ती प्रदर्शन सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. हो मागे सरकून करण्याचा प्रयत्न लीडिंग एज बिग मॅन गॉन मोठा मासा तेव मासा शार्क मासा गळाला लागतोय. फलंदाज बाद खूप अपेक्षा दैवत या खेळाडूकडून होत्या. जगन स्पोर्ट्स इताडे संघाच्या कर्णधाराला तसेच पाठीराख्यांना परंतु निराश केलं आणि या शून्यावर बाद होतोय. संघाची धावसंख्या झालेली आहे 7 धावा. फास्ट खेळायचं आहे विनंती असेल. नवीन खेळाडू अक्षय येतोय मैदानाच्या आतमध्ये. सूरज नक्कीच याचा आत्मविश्वास वाढलेला असेल. पुढचा चेंडू अक्षयसाठी फुल टॉस चेंडू सुंदर पद्धतीने मिड विकेट कडे खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक त्या दिशेने तैनात आहे. एक धाव पूर्ण दुसऱ्या धावेचा प्रयत्न होता अक्षयाच्या माध्यमातून परंतु कॉलिंग चांगल्या पद्धतीने झाली नव्हती दोन्ही फलंदाजामध्ये. यस नो वेट अशा प्रकारचं कॉल तितकाच महत्वाचा असतो परंतु सुरक्षित आहेत. फक्त एकाच धावेवर समाधान मानावं लागतंय. सूरज चांगली गोलंदाजी करतोय. वेगवान गतीने या तो चेंडू नक्कीच हाताळला होता. फाईन लेग सर्कलच्या आतमध्ये थर्ड मॅन आणि या पॉइंट सुद्धा आपटी दिली आहे. आखूड टप्प्याचा चेंडू पूल केलाय स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना पॉवरफुल षटकार. आणि ज्यांनी ज्या प्रेक्षकाने झेल घेतलेला आहे आपण यायचं आहे आपल्यासाठी 100 रुपयाचं पारितोषिक आहे आयोजक राकेश दिगाडकर यांच्या माध्यमातून. मै हुना असं सांगताना नवनाथ भोईर सुरेख फटका
षटकाराने मात्र नक्कीच संजीवनी निर्माण झाली असेल जगन स्पोर्ट्स सिताडे संघामध्ये 14 धावा धावफलकावर. पुन्हा एकदा आडव्या बॅटनं सुंदर फटका, गोळीच्या वेगाने वाऱ्याचा वेग, चेंडू सीमा पार होतोय, षटकार फ्लॅट सिक्सर. शंभर रुपयाचं पारितोषिक आहे या प्रेक्षकाने झेल टिपलाय सीमरेषेच्या बाहेर. सन्माननीय महेंद्र केणे या उपसरपंच आमने यांच्या शुभा हस्ते या 100 रुपयाचं पारितोषिक दिलं जात आहे. या प्रेक्षकाने या झेल टिपला होता, ज्ञानेश्वर त्याचं नाव आहे. हॅट्रिक चेंडू होता 99 षटकारांची हॅट्रिक चा हा चेंडू, परंतु जमिनी मार्गाने चेंडू खेळला जातोय. 2 धाव पूर्ण, सुंदर क्रिकेट, पूर्ण सामन्याची नक्कीच सूत्रे या नवनाथ आपल्या हाती घेताना. सुंदर फटकेबाजी, 9 धावसंख्या, धाव फळकावर 22 धावा, विजयासाठी 11 धावांची गरज. अजून एक चेंडू शिल्लक या षटकातील, 7 चेंडू आणि 11 धावा. जे समीकरण खूपच महागडं होतं जगन स्पोर्ट सिताडे संघासाठी, ते मात्र नक्कीच सोपं करून ठेवलंय नवनाथ याने. परंतु उत्तरदायित्व असेल नवनाथ याचं की हा सामना शेवटपर्यंत नक्कीच सांभाळणं, त्या सामन्याला घेऊन जाणं, खिशात टाकणं. परंतु तितकाच प्रयत्न भावडे संघाचे खेळाडू सुद्धा करतील. लीडिंग एज आहे, हवेमध्ये चेंडू तरंगतोय, स्वतः गोलंदाज चेंडू खाली आणि या कॉटन बोल्ड फलंदाज बाद. क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या, अजून एक सामना खेळवायचा आहे आपल्याला. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये येतोय साईनाथ पाटील. नक्कीच ज्या विकेटच्या शोधात होते जय बजरंग स्पोर्ट्स भावाडे संघ गोलंदाज, आणि तो गडी इथे बाद करण्यात यश आलेलं आहे. नवनाथ बाद होतोय आणि नवनाथ याने आउट होण्याआधी 19 धावा खुटल्या. सुंदर फटकेबाजी, महत्वपूर्ण धावा आपल्या संघाच्या दृष्टिकोनातून. आता मात्र 6 चेंडू शिल्लक आणि विजयासाठी 11 धावांची गरज. जी सरासरी होती नक्कीच डावाच्या सुरुवातीपासून, ती सरासरी इथे शेवटच्या षटकामध्ये पाहायला मिळते. 33 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना जगन स्पोर्ट्स सिताडे संघ 2 षटकांच्या समाप्तीनंतर 22 धावा, शेवटच्या 6 चेंडू मागे 11 धावांची गरज. या नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत अक्षय आणि या साईनाथ पाटील. नवनाथ याच्यावर विश्वास दाखवलाय जय बजरंग स्पोर्ट्स भावाडे संघाच्या कर्णधाराने. मोठी जबाबदारी आहे, पाहूया तारणहार बनतोय की नाही आपल्या संघासाठी. कुठला खेळाडू तारणहार असेल, गोलंदाज की फलंदाज? हो, पहिला चेंडू लेग स्टिकला सोडून जाणारा, व्हाईटचा इशारा पंचांच्या माध्यमातून. दडपण आहे गोलंदाजावर, दडपण आहे या फलंदाजावर, दडपण आहे या क्षेत्ररक्षकांवर, दडपण असेल कर्णधारावर. कारण ही भूमिका आणि हा रोल अतिशय महत्वाचा असतो. शेवटचं षटक कुठल्या गोलंदाजाला नक्कीच द्यायचं, कुठला कशा प्रकारे क्षेत्ररक्षण सजवायचं, कशा प्रकारे या फलंदाजीचा क्रम आखायचा, कुठला फलंदाज कुठल्या क्रमांकावर नक्कीच पाठवायचा, ह्या सर्व गोष्टी कर्णधाराच्या खूपच महत्वाच्या असतात. यावेळेस मात्र बॅकफूटवर जाऊन मात्र सुंदर पद्धतीने चेंडूला कार्पेटच्या सहाय्याने खेळलाय. 2 धाव पूर्ण केल्या जात आहेत, तिसऱ्या धावेचा प्रयत्न असेल का? नाही, 2 धावा इथे पूर्ण केल्या जात आहेत. पहिल्या चेंडूवर संघाची धावसंख्या पुढे सरकते, 25 धावा, विजयासाठी 8 धावांची गरज आहे. चेंडू शिल्लक आहेत 5. सामना न्यूट्रल अवस्थेमध्ये, कुठला खेळाडू कुठला संघ गिअर टाकून आपल्या नक्की संघाला विजय मार्गावर उतरवतो हे पाहणं खूपच मनोरंजनदायक असेल. अतितटीची लढाई, हाय व्होल्टेज सामना. ऑफसाईड कडे थोडासा मागे सरकून चेंडूला दिशा दिली जाते, कव्हर पॉईंट कडे चेंडू जातोय. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, धोकादायक इन कडे अक्षय पडतोय आणि फलंदाज मात्र धावची चौरपाने बाद होतोय.
एक तुम्हारी एक हमारी पैसा वसूल मैच पाहायला मिळतोय. अजूनही सामना कुठला संघ जिंकेल हे सांगणं खूपच कठीण. बंद इन्व्हलप मध्ये सामना, विजयाचा अश्वमेघ कोण रोखणार, गोलंदाज रोखणार की फलंदाज रोखणार, या गोष्टी पाहणं अतिशय महत्वाच्या असतील. खूपच मनोरंजनदायक हा सामना आहे. चित्तथरक लढत, अतितटीचा सामना, कट टू कट, नेट टू नेट फाइट, हाय व्होल्टेज सामना पाहायला मिळतोय. श्रीकांत येतोय, न्यू मॅन फ्रॉम जगत स्पोर्ट्स सिताडे. निपाट देह यष्टी, मजबूत शरीर यष्टी. हो, खराब चेंडू आणि या दोन क्षेत्ररक्षकांना बीट करत चेंडू जातोय. फाईन लेग, अतिशय फाईन, सीमरेषेकडे आणि सीमा रेषा पार. नो प्लस फोर, यस फाईन रन. चेंडू खराब केला नाही तर सामना दिला गेलाय असं आपण म्हणू शकतो. बोनस रुपी सामना दिला गेलाय कारण आता मात्र फक्त दोन धावांची गरज. 31 धावांवर धाव फडक जाऊन पोहोचलेला आहे जगन स्पोर्ट्स सिताडे संघाचा. चेंडू शिल्लक आहे 4. नक्कीच सामन्यामध्ये चुरस निर्माण झाला होता परंतु तो चुरस पूर्णपणे नक्कीच गोलंदाजाने गमावलेला आहे. खेळाडू कक्षामध्ये जे खेळाडू आहेत जगन स्पोर्ट्स सिताडे संघाचे, आपणास विनंती असेल आपण कुठल्याही प्रकारे आवाज करू नका. 4 चेंडू शिल्लक आहेत आणि 2 धावांची गरज. फ्रीट असेल, श्रीकांत स्ट्राईक वर आहे. दिवाळी नाही, दसरा नाही, तरी सुद्धा इताडे या संघाला बोनस, गोलंदाज नव्हना त्याच्या माध्यमातून. हा बोनस अर्थात जय बजरंग स्पोर्ट्स भावाळे संघाला या स्पर्धेमधून बाहेर सुद्धा फेकू शकतो, पुरेसा आहे. स्थिती खूप नाजूक आहे आणि त्या नाजूक स्थितीला हाताळणं गोलंदाजाला काही नीटसं उलगडलं नाही, जमलं नाही. अपील केली जाते. फ्री हिटचा चेंडू आहे, फणसांचं नक्कीच अतिशय चांगलं लक्ष आहे. एक धावेची गरज आहे विजयासाठी. अगदी यष्ट्यांच्या समोर जरी अडला असला फलंदाज तरी पायचित भात होणार नाही. अपील केली होती, कदाचित विसर पडला असावा क्षेत्ररक्षकांना. खूपच निराश असेल अनंतकेने कारण चांगली परिस्थिती निर्माण झाली होती सामन्यामध्ये आणि मजबूत स्थिती सुद्धा भावाळे संघाची होती परंतु बोनस रूपी दिलेला धावा या खूपच अडचणीत नक्कीच घेऊन जात आहेत. फुल टॉस चेंडू, इथे मात्र धावचीची शक्यता आहे. यस, फलंदाज बाद. थँक्यू डीजे. 2 चेंडू शिल्लक आहेत आणि विजयासाठी 1 धावेची गरज आहे. चेसिंग कंपल्सरी आहे हे लक्षात ठेवायचं आहे. 2 चेंडू आणि 1 धावेची गरज. नक्कीच 1 धाव जोडणं खूपच कठीण असत. डोळाई मनस्थितीमध्ये फलंदाज असतात कारण मोठा फटका खेळावा की सिंगल्स डबल न हा सामना जिंकावा. या डोलाय मन स्थितीमध्ये कधी कधी नक्कीच दडपण रहित स्थिती निर्माण होत असते आणि त्यामुळे कधी कधी 1 धाव जोडणं सुद्धा कठीण ठरत असतं. फलंदाजाच्या शेजाऱ्यांची संख्या वाढलेली आपण पाहतोय. जवळचं क्षेत्ररक्षण 1 धाव कशी रोखायची हा प्रश्नचिन्ह नक्कीच निर्माण झाला असेल आणि ती धाव रोखण्यासाठी मात्र जीवाच्या आकंदाने जीवाची बाजी प्राण लावून नक्कीच प्रयत्न केले जातील. हो, आपटी दिली आहे आणि यस इट इज वाईट. हा सामना तर बोनस रूपी दिलेला आहे नवनाथ या गोलंदाजाने. सामना जिंकला नाही तर सामना दिलेला आहे सिताडे संघाला असं म्हणू शकतो. आणि तो इथे मात्र विजय झालेला आहे जगन स्पोर्ट्स सिताडे संघाचा. हार्दिक अभिनंदन जगन स्पोर्ट्स सिताडे संघ कॅप्टन्स. आपण त्वरित या जगन स्पोर्ट्स सिताडे संघाचा कर्णधार कारण यानंतर लगेचच सामना खेळवला जाईल. आदित्य स्पोर्ट्स पडगा विरुद्ध असेल जगन स्पोर्ट्स सिताडे. चला त्वरित या कर्णधार दैवत विणकर, आपण त्वरित यायचं आहे टॉस साठी यायचं आहे. सामनावीर खेळाडू आहे सामनावीर खेळाडू ज्याने या सुरुवातीपासूनच भेदक मारा केला, 2 विकेट्स प्राप्त करत 2 धावा खर्च केल्या. अक्षय सुरेकर ठरतोय सामनावीर. नक्कीच सन्माननीय दशरथजी मोगरे साहेब, माजी सरपंच, ग्रुप ग्रामपंचायत नांदकर सांगे,
यांच्या शुभ हस्ते टॉस केला जात आहे. सरपंच चषकाचा कॉल जनार्दन याचा आणि जय सावरीदेव किरवली येतोय, अर्थात नाणेफेकेचा कॉल जातोय जगन स्पोर्ट्स सिताडे संघाच्या बाजूने. यस, फलंदाजी करण्याचा निर्णय. चला तर आदित्य स्पोर्ट्स फडके संघ क्षेत्ररक्षण त्वरित लावून घ्या आणि फास्ट खेळायचं आहे. क्षेत्ररक्षण करणारा संघ आदित्य स्पोर्ट्स फडके संघ, आपल्याला विनंती असेल आपल्याला नंतर फलंदाजी करायची आहे, वेळ खर्च करू नका, पटापट क्षेत्ररक्षण लावून घ्या, त्वरित क्षेत्ररक्षण लावा आणि जगन स्पोर्ट्स सिताडे संघ सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचे. आपण बोलूया अक्षय सूर्यकर सामनावीर खेळाडू याला पारितोषिक देऊन त्याचा गौरव केला जाईल. सन्माननीय यशवंत कातूर पाटील इथे उपस्थित आहेत, त्यांच्या शुभ हस्ते आपण ट्रॉफी देतोय, कॅप परिधान केली जाते आणि ट्रॉफी सुद्धा आपण द्यायची आहे. त्यानंतर सन्माननीय महेंद्र केणे साहेब उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत आमने आमने पाडा, एक गोड व्यक्तिमत्व, यांच्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर दिलं जाते. त्यानंतर सन्माननीय रोहिदास बजागे साहेब सुद्धा इथे उपस्थित आहे, आपल्या शुभ हस्ते गिफ्ट हॅम्पर आणि हॅपी पीस देऊन अक्षय याचा कौतुक करायचं आहे. उत्कृष्ट खेळाचं प्रदर्शन, उत्कृष्ट गोलंदाजी, भेदक मारा, खूप खूप अभिनंदन अक्षय तुझं आणि तुझ्या संघाचं आणि या सामन्यासाठी सुद्धा तुला आणि तुझ्या संघाला खूप खूप शुभेच्छा.